तिसरी आघाडी कारगर यांच्या वतीने शेती कर्ज माफीसाठी भोसकेवीची बँकेला निवेदन। तिसरी आघाडी कारगर यांच्या वतीने शेती कर्ज माफीसाठी भोसकेवीची बँकेला निवेदन। 2016 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा करून शेतकऱ्यांना दिलासा दिला होता, पण सदर माफ बिले पुन्हा भरण्यासाठी बँकेकडून पात्र शेतकऱ्यांना नोटीस बजावून कर्ज व व्याज भरण्यासाठी तगादा लावला जात आहे। या अन्यायी वसुलीची दखल घेत राजू खिचडे यांच्या नेतृत्वाखाली तिसरी आघाडीने भोज केव्हीजी बँकेला निवेदन देऊन ही वसुली थांबविण्याची विनंती केली। 2016 मध्ये कुमारस्वामी यांनी शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंत पीक कर्ज माफीची घोषणा केली होती। यामध्ये अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळाला, पण 4 वर्षांनंतर काही शेतकऱ्यांना कर्ज भरा म्हणून तागादा लावला जात आहे। यावेळी बोलताना राजू खिचडे म्हणाले की कर्ज माफ झाली असताना पुन्हा बँकेने वसुलीसाठी कारदगा येथील सुमारे 100 शेतकऱ्यांना नोटीस पाठवून रक्कम भरण्यासाठी दबाव टाकला जात आहे। बँकेच्या या दबावाखाली शेतकऱ्यांना काहीतरी झाले तर यास बँक प्रशासनाला जबाबदार धरणार असल्याचे सांगितले। भोज मलप्रभा ग्राम कर्नाटक ग्रामीण विकास बँक मैनेजर साहब मणिवन को सन 2016 एच डी कुमारस्वामी मुख्यमंत्री आदा 2 लक्ष वे साल माना योजना हमको अदर सुमार कर्नाटक राज्य में साकु रैत साल माना आगे के इन साल माना आगे बैंक सिबंदी यार साल माना आगे अंत ಮೆಂಬರ್ ಕಡೆಗೆ ಬಂದು ಆ ಸಾಲವನ್ನು ವಸೂಲು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಇನ್ನೊಂದು ಮನವಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ। 2016 ಎಚ್ ಡಿ ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಅವರು ಸಾಲ ಮನ್ನಾ ಮಾಡಿದಾಗ ಈ ಕೊರೋನಾ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಮಳೆಗಾಲದಂತಹ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಅಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ರೈತ ಒಂದು ಹೊತ್ತು ಊಟಿಗೆ ಅಣ್ಣಿಗೆ ಅತಿಶಯ ಕಷ್ಟ ಅಂತ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಾಗಿದೆ, ಅದಕ್ಕಾಗಿ ರೈತರ ಮೇಲೆ ಒಂದು ಬಹಳಷ್ಟು ಸಂಕಟದ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದಿದೆ। ಅಂತ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ತಾವು ಬಂದು यावेळी सुभाष टकाने, संजय गावडे, महादेव कचरे, संतोष बुडके, अभिजीत देसाई, महादेव ढेंगे, दीपक नायकवाड, सुशांत नाडगे, चोखा दामले, राजू जाधव इत्यादी मान्यवर व शेतकरी उपस्थित होते।